मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सर्व प्रेक्षकांचं, आमच्या लाडक्या चाहत्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. भरपूर खेळाडू आज इथे येऊन आमच्या स्टुडिओमध्ये इंटरव्ह्यू देऊन गेले, मुलाखत देऊन गेले, पण आता आम्ही अशा खेळाडूकडे वळत आहोत ज्याने निश्चितच एक आक्रमक फलंदाजी भूमिका आपल्या संघासाठी नेहमीच निभावली. आज जेव्हा जेव्हा तो मैदानावर येतो तेव्हा निश्चितच गोलंदाजाला प्रश्न पडतो की ह्याला कुठे मी चेंडू टाकू, कशा प्रकारे चेंडू टाकू. एवढी ताकद, एवढी कुवत आहे, एवढी धमक या खेळाडूकडे आहे, एवढा ताकदवान फलंदाज ज्याला मात्र मला आठवते की टेनिस बॉल क्रिकेटने बाहुबली या नावाने निश्चित त्याला संबोधलं गेलं, असा सगळ्यांचा आवडता लाडका खेळाडू आमच्यासोबत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आम्ही त्याचं स्वागत करत आहोत, सुमित ढेकळे. धन्यवाद तुमचा. निश्चितच त्याच्या पूर्ण कारकिर्दीबद्दल, त्याच्या खेळीबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. मला अजूनही आठवत आहे की मी पहिल्यांदाच जेव्हा बालसुब्रमण्यम यांच्याबरोबर एक टुर्नामेंट कव्हर करत होतो चिमाजी अप्पाच्या मैदानावर, तेव्हा मी पहिल्यांदाच पाहिलं सुमित ढेकळेला की तो लेदर बॉल क्रिकेटर आहे. आज तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतो, पण पहिल्यांदाच फर्स्ट ॲक्शनमध्ये मी ज्याला पाहिलं तेव्हा त्याने लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, मला आठवते की विराळची साईनस सीसी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून त्याने खूप चांगला दर्जेदार परफॉर्मन्स दिला होता, आणि त्याने तिथून खूप चांगला परफॉर्मन्स देत, मग तो लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, किंवा आता पावसाळीमध्ये सुद्धा एक चांगली छाप सोडणारा फलंदाज म्हणून सुमित ढेकळेकडे पाहिलं जातं. निश्चित आपण त्याच्याकडे वळूया, त्याच्याकडनं पण जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दीबद्दल, त्याने कशाप्रकारे आपल्या करिअरला सुरुवात केली आणि कशाप्रकारे आज व्यावसायिक संघामध्ये तुझं स्थान तू पक्क केलंस. सगळ्यात पहिलं गोष्ट धन्यवाद की तुम्ही, म्हणजे माझा इंटरव्ह्यू होत आहे मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजू भालेकर सादिक यांचं. क्रिकेटची सुरुवात माझी अशी झाली की मी एक लेदर बॉल क्रिकेटर आहे, म्हणजे मी टेनिस क्रिकेट हे ॲक्च्युअल मी खेळो नको ॲट अ एज ऑफ, म्हणजे मी इलेवन ते ट्वेल्थपर्यंत होतो तोपर्यंत मी टेनिस बॉल कधी खेळत नाही. माझा भाऊ खेळायचा भरपूर चांगला, जोगेश्वरीलाच खेळायचा एका चांगल्या नावाजल्या टीममध्ये पंचशील करून, तर मी त्याचं फक्त जायचो आणि जायचं माध्यम असं काहीच नव्हतं माझं, फक्त एवढंच की फक्त त्याला बघायचो कारण मला तो खेळताना भरपूर आवडायचा. आणि मी लेदर बॉल खेळायच्या नंतर मला सगळ्यात पहिला टेनिस बॉलमध्ये मी माझ्या नालासोबत राहायला गेलो, तिथे माझी लोकल टीम होती माझी बिल्डिंगची, मग त्याच्यामध्ये मी खेळो. तिथे आमच्या अगेन्स्ट जी टीम होती ती विनर स्पोर्ट्स होती, म्हणजे जे बंटीबाय आमचे आहेत ओनर, जे मी आत्ता तारखेत विनर स्पोर्ट्समध्ये खेळत होते, तर त्यांच्या अगेन्स्ट महेश मकवाना, भानदास, महेश कुडू असे गोलंदाज होते, आणि तेव्हा मी त्यांच्या अगेन्स्ट भरपूर चांगली बॅटिंग केली होती. आणि तेव्हा सगळ्यात पहिला आमच्या इथे झाली होती 51,000 टुर्नामेंट, जी आमच्या तालुक्यात पहिलीच टुर्नामेंट झाली होती आमच्या इथे. तेव्हा मला बंटीबाईने फोन केला होता आणि तेव्हा मला बोललेले की अशी अशी मॅच आहे तू घेशील का, मी बोललो ठीक आहे चालेल. मग त्या टुर्नामेंट तीच माझी पहिली टुर्नामेंट, म्हणजे एका प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण आत्ता सांगतो जसं आता चालले प्रोफेशनल क्रिकेट, त्याच्यामध्ये माझी पहिली टुर्नामेंट ती. तर त्या टुर्नामेंट मी परफॉर्मन्स चांगला केला, मी बॅट्समनचं प्राईज घेतलं त्याच्यामध्ये, आणि नंतर मग तिथून जे जर्नी माझी चालू झाली ते म्हणजे बोलता, म्हणजे आत्ता आपण कसं करतो की प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल, आणि तेव्हा असं काहीच नव्हतं, म्हणजे सगळं प्रोफेशनल, म्हणजे सगळं क्रिकेट फक्त फक्त मॅचेस व्हायच्या. तर बंटीबाईंनी मला सगळ्यात पहिला चान्स दिला आणि नंतर मग मी त्यांच्या टीममध्ये खेळत आलो. नंतर मी खेळलो मॅचलेसमध्ये, म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे उमेश मांजरेकर सर, संतनू सर, अख्तर शेख होता, मनोज विचारे, हे सगळे खेळाडूंसोबत मी खेळलो सगळ्यात पहिला आर के ट्रॉफी, जे स्पार्क गाडी तेव्हा होती, आणि अविनाश जाधव त्या टीमचा कॅप्टन होता. म्हणजे आता मी म्हणजे बोलतात की मॅथलेसचं जेवढं आपण बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांच्याकडे इतके मोठे स्टार बोलू शकतो आपण की आत्ता पण बघायला गेलं तर त्यांच्या मॅच किंवा त्यांच्यासोबत असं कोणीच नाही आहे. तर ती मी पहिली टुर्नामेंट खेळलो आणि त्याच्यात मी दोनच बॉल खेळलो. ॲक्च्युली आता मी इंटरव्ह्यू आहे म्हणून ती गोष्ट मला बोलायला भरपूर बरं वाटते की भरत लोअर माझ्या अगेन्स्ट होता, म्हणजे माझ्या नॉन स्ट्राईकला, आणि मी बॅटिंगला आलो आणि लास्ट ओव्हर होती आणि आमचे चारच बॉल बाकी होते, आमचे रन झाले नव्हते, सेमीफायनलची मॅच होती. आणि नंतर मग मी भरतला माझ्याकडे आला, मला बोलतो तो हलक्या तिथे तुला ऑफब्रेक टाकेल, आणि तेव्हा मी नवीन असल्या कारणाने मला हलका हात हे काही समजलंच नाही. आता मी पण त्यावेळी थोडंसं नर्वस होतो, मी बोललो हां ठीक आहे चालेल, आणि धडपडत धडपडत मी तो एक बॉल खेळलो आणि माझ्या पाय लागून एक रन झाला. आणि त्यावेळी आत्ता आपण जसं, म्हणजे आत्ता तर आपण जसं बघत नाही की हवा कोणती आहे, कारण बॉल आल्याच्या हिशोबाने आपण कुठे सिक्स मारतो, तेव्हा असं नव्हतं. तेव्हा कसं ते बोलतात ना, एक क्लासिकल बॅटिंग अशी असायची. आणि मग तेव्हा मी भरतलोवर तीन बॉल बाकी होते, तर भरतलोवर मला काय बोलला, बघ आपण दोन रनचा प्रयत्न करू अगं हे झालं तर,
तू पहिल्यांदा थोडा जोरात घे. मी म्हटलं ठीक आहे. आणि आमचे रन झाले नव्हते आणि लास्ट 3 बॉलला ऑफब्रेक बॉलरला भरत लोहारनी असं म्हणजे बोलतात ना कवसला पण असं ऑन द रे 6 मारतो, त्याचे 2 6 मारले. मग ते बघून मला असं वाटलं अरे यार काय बॅट्समन आहे. मग नंतर मग ती मॅच आम्ही जिंकले. म्हणजे ती मॅचला मी अविनाश जाधवला मी स्पेशली बघितलं की लीड, आपण बोलतो लिडिंग, म्हणजे समोरच्या टीमला आपण कसं गप्प करायचं किंवा आपण त्याच्यामध्ये कसं इन्वॉल्व्ह व्हायचं आणि जिंकण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे त्याच्याकडे भरपूर कॅपॅसिटी होती. आणि नंतर मंटीबाई मला बोलले की हे क्रिकेट आहे, हे मोठं क्रिकेट आहे, अगं तुला चांगलं खेळायचं आहे म्हणजे चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर मग तू ही टीम आहे ह्यांच्याकडून कधी शिकायला बघ. आणि मग तेव्हा मी त्यांच्याकडून शिकायला गेलो. निश्चितच त्याच्या पूर्ण कारकिर्दीला आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात आपलं संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला सांगितलं की कशाप्रमाणे तो आता विनर्स म्हणणं किंवा अजून काही संघ आहे मॅचलेसचं सुद्धा त्याने नाव घेतलं आवाजून की एक काही काळे त्यांनी एक काळ आपला गाजवला, एक डिकेट त्यांनी गाजवला असा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पण त्यानंतर आपण जर पाहिलं की सुमित आज लेदर बॉल क्रिकेटर, स्वतः तू कबूल केलंस की मी लेदर बॉल क्रिकेटर आहे, त्यानंतर मी टेनिसकडे वळलो आणि आज रबर बॉलमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स देतो. मला असं अजूनही आठवते की जेव्हा मी समालोचन करतो तेव्हा मला मी आवर्जून बोलतो की ह्या खेळाडूला मी स्टार्टिंगला लेदर बॉल क्रिकेट खेळताना पाहिलं, मी टेनिसमध्ये सुद्धा पाहिलं आणि रबर बॉल म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये सगळ्यात आक्रमक आणि घातक फलंदाज म्हणून तुला निश्चितच तुझं नाव घेतलं जातं. पण टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट निश्चितच जमीन आसमानचा फरक आहे, तू स्वतः तो फरक अनुभवला आहे. पण त्याची तयारी ज्याप्रमाणे तू साईनाथ सीसीसाठी तू खेळला असतं, चिमाजीचा मैदान असतो किंवा अजून कुठले मैदान तिथे मैदान तू गाजवलीस, पण त्याची तयारी आणि टेनिस बॉल क्रिकेटची तयारी त्यानंतर रबर बॉल क्रिकेटची तयारी ही कशाप्रकारे तयारी असते की त्याच्यामध्ये तुला काही सामर्थ्य साधर्म्य आढळतं की त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे? डिफरन्स ह्याच्यामध्ये भरपूर आहे. ॲक्च्युली लेदर बॉल क्रिकेट कसं आपण टाईम घेऊन खेळतो आणि टेनिस बॉलला आपल्याला टाईम नसतो कारण मुंबईमध्ये नॉर्मली 4 ओव्हर 6 ओव्हर अशा मॅचेस होतात तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठे स्ट्रोक करणं गरजेचं असतं. आणि जसं लेदर बॉल आहे, लेदर बॉलला कसं आपण 40 ओव्हरच्या मॅचला पण इझिली खेळून घेतो, रबर बॉल आणि लेदर बॉलमध्ये काही फरक नाही आहे कारण जसा लेदर बॉल जोरात म्हणजे आपल्या बॅटवर येतो तसा रबर बॉल आहे. टेनिस बॉलमध्ये डिफरन्स असा आहे की टेनिस बॉल आपल्याला रीड करायला लागतं म्हणजे जो बॉलर आहे त्याच्या हाताला की हा बॉल तो ऑफब्रेक टाकणार आहे का हा बॉल तो जोरात त्या ॲक्शनमध्ये, म्हणजे अगं आपण रीड करून ती बॅटिंग केली ना मग आपण टेनिस बॉल इझी खेळू शकतो. असं क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं त्याने मत निश्चितच नोंदलं आहे, ते मत आपल्याला कळवलं आहे. पण अजून एक शब्द असा मला विचारायचा वाटतो की आज भरपूर खेळाडूंना आपण पाहतो की त्यांना एक पेटनेम त्याला निकनेम दिलं जातं. आज मला आज आठवतंय की भांडुपच्या मैदानावरच्या प्रेक्षकांनी त्याला एक नाव दिलं जे सगळं सर्वश्रुत आहे, सगळं त्या नावाने त्याला त्याच नावाने आत्तापर्यंत ओळखतात. जी खेळी त्या मैदानावर झाली होती त्यामुळेच आपण त्याला आपण तिथे पाहिलं की बाहुबली हे नाव त्याला देण्यात आलं होतं की जेव्हा तो मोठा फटका खेळलो तेव्हा त्या नावालासुद्धा त्या फटक्यासुद्धा तेच नाव दिलं जातं की बाहुबली षटकार असो बाहुबली चौकार असो. तर त्या नावासाठी तुझ्या मनात किती जागा आहे की ते नाव तुला कितपत तुला योग्य वाटतं की ते तुला किती आवडलं आहे नाव? नाव टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाला नावं येतात म्हणजे त्याच्या खेळीवरती आणि ह्या क्रिकेटमध्ये नाव करणं भरपूर सोपी गोष्ट आहे. म्हणजे आपण कुठेही एखाद दोन टुर्नामेंटला चांगली बॅटिंग केली तर आपलं लगेच नाव होतं. पण इम्पॉर्टंट असं आहे की त्या नावाला ते मेंटेन करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे जे मी नेहमी प्रयत्न करतो. म्हणजे मी कधी ग्राउंडवर असं नाही की आता समजा 6 ओव्हरची मॅच आहे, मी असा प्रयत्न करतो की सर्कलच्या 2 ओव्हर माझ्याकडून केवढं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं टीमला तेवढं मी देऊ. का सर्कलच्या नंतर मला माहिती आहे माझ्या टीममध्ये किंवा मी अगर 2-3 ओव्हर बॅटिंग केली तर आपले रन्स भरपूर होतील असं. तर त्या हिशोबाने प्रयत्न करतो की जास्तीत जास्त विकेटवर राहणं आणि भरपूर म्हणजे भरपूर रन्स करणं आपल्या टीमसाठी. निश्चित अजून काही प्रश्न मला विचारायची इच्छा वाटतात. आज तू ज्याप्रमाणे व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेस त्यामध्ये एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न मला असे विचारायचे वाटतात सुमित, की तू तुझ्या करिअरमधली सगळ्यात बेस्ट ट्रेनिंग कुठली खेळला की जी तुला नेहमीच स्मरणात राहील शेवटच्या टप्प्यापर्यंत, आणि त्याचबरोबर तुझा रोल मॉडेल कोण आहे ज्याला तू नेहमीच आदर्श मानून या क्षेत्रामध्ये आला? माझी बेस्ट इनिंग बघायला तर आम्ही दापोलीला खेळत होतो आणि तेव्हा आमचं विनर स्पोर्टची टीम होती आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त चौघेच होतो. म्हणजे मी, शाहिद आणि सगळे न्यूकमर होते, सगळे यंगस्टर्स होते. तर आता जिम्मेदारी भरपूर खांद्यावर होती तर शाहिद आणि माझं तेच चाललेलं की आपण आता आलो आहे खेळायला एवढा लांब तर ती बॅटिंग आपल्याला प्रूव्ह करायची आहे आपल्या टीमसाठी. आपण अगर इथे कोलॅप्स झालो तर मग आपलं टीम स्ट्रगल नाही करू शकत कारण हे क्रिकेट थोडंसं मोठं आहे. तर त्या हिशोबाने शाहिद शेखनी त्या मॅचला भरपूर चांगली स्टार्ट दिली आणि त्या स्टार्टला लास्टला जो बोलतात ना की एक एंडिंग
ती मी केली आणि मी तिथे रन चांगले केले. मला मॅन ऑफ द सिरीज भेटली दापोलीच्या ग्राउंडवर. नाईट टुर्नामेंट होती आणि आम्ही फायनल मारली ती टुर्नामेंट. प्रत्येक 11 आमच्या जो फायनलला होती डिंगडॉंग. आणि तेव्हा आमचे जेव्हा आम्ही सेमीफायनल खेळायला गेलो तेव्हा अख्तर शेख म्हणजे भरपूर आमचे जे नाही आलेले प्लेयर ते आले, त्याच्यामुळे मी पण फ्री झालो. आणि मग त्याच वेळी मी जो प्रत्येक 11 समोर बॅटिंग केली ती माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट इनिंग होती. कारण मोठ्या टीमसमोर रन्स करणं हे भरपूर गरजेचं असतं, म्हणजे तुमच्या करिअरसाठी पण आणि तुम्हा लाईमलाईटमध्ये येणं पण. आणि माझा इम्पॉर्टंट म्हणजे चांगला प्लेअर टेनिस क्रिकेट विश्वातील बघायला गेलं तर भरपूर आहेत. पण बघा तर मी तरी सांगतो, 3-4 नावं घेतो. सगळ्यात आहेत जयेश पाटील, शाहिद शेख, अख्तर शेख आणि ओमकार देसाई. आपल्या आवडत्या खेळाडूविषयी निश्चितच त्यांनी सांगितलं. तर आता वयनार आहोत आपण अजून एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे. सुमित, आज जर विचार केला तर टेनिस क्रिकेटला खूप सुगीचे दिवस आले. आज ग्लॅमर भरपूर मिळाले आणि या ग्लॅमरच्या मागे एकमेव नाव आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे tenniscricket.in. आज जर विचार केला जर मुंबईचे खेळाडूसुद्धा आज बाहेर परदेशात जाऊन परफॉर्मन्स देत आहेत आणि ह्याचा इम्पॅक्ट तुझ्या आयुष्यात निश्चितच येतो आहे, कारण तूसुद्धा आज बाहेरगावी जाऊन म्हणजे परदेशात जाऊन गल्फ कंट्रीमध्ये जाऊन अरब देशामध्ये जाऊन तू परफॉर्मन्स देण्यासाठी तू सज्ज झाला आहे, तर त्याचा इम्पॅक्ट तुझ्या आयुष्यामध्ये कितपत राहिलं आहे आणि त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? tenniscricket.in च्या बोलायकरता संतोष नाणेकर यांनी भरपूर चांगलं कामं केले टेनिस क्रिकेटरसाठी. म्हणजे ही संधी अगोदर नव्हती, जेव्हा मॅचलेसचे प्लेअर खेळायचे किंवा राजपूतचे प्लेअर खेळायचे तेव्हा ही संधी नव्हती आणि कोणाला म्हणजे असं पब्लिसिटी नव्हती. आत्ताच्या तारखेत असं झालं आहे की लोक यूट्यूब बघतात आणि अरे हा प्लेअर, पण असं नाही की ग्राउंडवर जाऊन चल हा प्लेअर बेटर आहे, हा मॅच जिंकू शकतो. आणि आमच्या टीममध्ये कसं आहे की 1-2 6 मारायचं नाही, आपल्या टीमला जिंकवायचं कसं ते बघायचं. 1-2 6 तर कोण पण आगे आपण कोण पण उचलला तो येऊन कधी पण 2-2 6 मारेल, पण टीमला जिंकवणं हे भरपूर गरजेचं आहे. आणि म्हणजे ते सगळी गोष्ट tenniscricket.in संतोष नाणेकर यांनी ॲक्च्युली असं केलं आहे की आजच्या तारखेमध्ये सगळ्यांना त्यांनी लाईमलाईटमध्ये आणलं आहे प्रत्येक खेळाडूला. आज जो मी स्वतः जातो दुबईला खेळायला किंवा इतर प्लेयर जातात जे आजच्या टेनिस क्रिकेटमध्ये खेळतात, त्याच्यामुळे प्लेयर्स लोकांना म्हणजे फायदा भरपूर झाला आहे की आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला म्हणजे ग्राउंडवर भेटत आहेत. त्याच्यामध्ये पैसेही भेटतात, असं नाही की नाही, आणि असं नाही की पैसे भेटतात म्हणून तो प्लेअर फक्त पैशासाठी जातो असं काहीच नसतं. तो त्याचा तेवढा कॅलिबर आहे म्हणून लोक त्याला बोलवतात. आणि हे म्हणजे खरोखर झालं तर संतोष नाणेकर यांच्यामुळेच झालं आहे, tenniscricket.in यांच्यासाठी यांच्यामुळे. या मुलाखतीतल्या सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रश्न असा की सुमित, आज भरपूर क्रिकेट खेळला आहेस, भरपूर आज ब्रँडेड टी शर्ट तू घालून खेळला असशील काय हरकत नाही, तू आज लेदर बॉलच्या माध्यमातून सुद्धा आज पयाडे असो चांगले चांगले क्लब आहेत ज्याच्या माध्यमातून तू ब्रँडिंग केलंस, पण आज आपण इथे ज्या छत्रछायाखाली आपण सगळेजण आपण एकत्र आलो म्हणजे मयूर स्पोर्ट, राजू भालेकर यांचा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे आणि त्यांच्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आज सकाळपासून आपण पाहिलं की भरपूर खेळाडूंच्या पण मुलाखती कव्हर केल्या. आज त्याच ब्रँडच्या खाली तू आज इथे आमच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि या ब्रँडबद्दल येणाऱ्या ह्या काळामध्ये निश्चितच एक चांगला ब्रँड तुम्हाला पाहायला मिळणार, म्हणजे टी शर्ट असो, ट्रॅक असो, कॅप असो, ॲज अ फोटो सेशन तू मगाशी सुद्धा केलं, त्या ब्रँडबद्दल 2 शब्द तुझ्याकडनं मला ऐकायचे. मयूर स्पोर्ट्स बोललं की राजू भालेकर, हे कोणाला बोलायची गरज नाही आहे कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि अगं यांच्या ब्रँडबद्दल बोललं तर टी शर्ट्स क्वालिटी आणि ट्रॅक क्वालिटी ही सगळ्यांपेक्षा चांगली आहे. कारण मी स्वतः स्पेशली लास्ट 3-4 वर्षापासून मी यूज करतो आहे मंगेश आपला, त्याच्यामुळे तो मला टी शर्ट्स आणि ट्रॅक द्यायचा मयूचे आणि मी ते घालून खेळायचो. तर मला प्रत्येक विचारायचे मी यांना सांगायचो, तर सगळ्यात चांगलं क्वालिटी टी शर्ट आणि ट्रॅकचं बोललं तर मयूर स्पोर्ट्स. थँक्यू थँक्यू मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून, मयूर स्पोर्ट्सच्या स्टुडिओच्या माध्यमातून निश्चित आम्ही तुझा धन्यवाद व्यक्त करतो, कारण तूच अमूल्य वेळ या आज इव्हेंटसाठी दिला आणि त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्सच्या वतीने तुला आगामी टुर्नामेंटसाठी तुझ्या कारकिर्दीसाठी आमच्या वतीने तुला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मला बोलायबद्दल मयूर स्पोर्ट्समध्ये.